गणराय आरती पूजनासाठी दैनिक तिरंगा संपादक सुरेश बाबूराव निकुंभ, अशोका मार्गम, आनंदवन निवासस्थानी पोलीस अधिकारी, जांबाज पत्रकार उपस्थिती लाभत असून उपस्थितांची स्वागत सौ कविता सुरेश निकुंभ, आर्किटेक्ट पूर्वा सुरेश बाबूराव निकुंभ करत आहे. डीसीपी डॉक्टर सीताराम कोल्हे, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डीसीपी आनंद वाघ, सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात, सतीशराव रुपवते, संजूभाऊ निकम, आमदार अजय गोरस्ते, चंदन पूजाधिकारी लक्ष्मणराव घाटळ, गौरव सोनवणे, जान्हवी सोनवणे, बापूसाहेब पगारे, ज्ञानेश्वर वाघ, नाशिक लोकशाही न्यूज संचालक विश्वास लचके, डिगू अण्णा शहाणे, वंडर बॉय पत्रकार अनिलराव गुंजाळ, PSI चंद्रकांत बर्वे, अजय भैया पाटील, राजेंद्र शेळके सर, नरेंद्र दंडगवळ, अमोलराव सोनवणे, मुकेशभाई पटेल, पटेल भाभी, शरद कापडी, अवधूत कोंडेकर, वैष्णवी कोंडेकर, पियू कुलथे, नविता चंदने, परी भुसारे, स्वरा खांदेवाल, जान्हवी कापडी उपस्थित होते. आज आरतीचे विशेष अतिथी मुख्य आकर्षण होते. दैनिक तिरंगा कायमस्वरूपी राज्यमंत्री दिलीप खैरे, समाधान दादा जेजूरकर, गणेश सावंत, रोहन दाणी, उदय दादा सराफ, नूर भाईजान सय्यद, भालचंद्र भुजबळ. मी भांड्यावर नाव टाकलं, गुऱ्हाळ रिक्षा चालवली, हमाली केली, साहेबांचा मला स्पर्श झाला आणि माझं जीवन बदलले. साहेबांच्या कठीण काळात अनेक संधी साधू म्हणत आता बाहेर येणार नाही, मात्र त्या भयंकर दिवसात दिलीप खैरे, ध्रुवतारा महेश पैठणकर, समाधान जेजूरकर, भालचंद्र भुजबळ दगमगले नाही, हिम्मत सोडली नाही. आमच्या कठीण काळात मीडिया विरोधात गेली काय काय बातम्या येत होत्या, मात्र त्या दिवसात एकमेव दैनिक तिरंगा छगन भुजबळांची बाजू उघड उघड अपेक्षेविना मांडत असल्याचं आवर्जून राज्यमंत्री दिलीप खैरेंनी सांगितलं. सेनेतून बाहेर पडल्यावर भुजबळांवर हल्ले, दगडफेक होत होते. मुंबईतील बंगल्यातून काही नकली निष्ठावंत पळून गेलेल्या तशा अडी अडचणीच्या दिवसात खैरेंनी निवडक 10 सैन्यांसह आडगाव नाका भुजबळांना खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजी, स्वागत. यानंतर परत एकदा औलिया छगन भुजबळांचा झंझावात सुरू झाला. कालिदासात जोरदार स्वागत, नो प्रॉब्लेम नाटक, ही 35 वर्षा जुनी आठवण दैनिक तिरंगाने सांगताच उपस्थित अचंबित झाले. दिलीप खैरे सारख्या इमानी निष्ठावंतास दैनिक तिरंगा परिवार निकुंभ कुटुंबाचा सॅल्यूट. दैनिक तिरंगा म्हणजे सच्चाईस इमानदारीस साथ, बेईमानीस लात, सच्चाई जिंदाबाद, सत्य की जय जय हो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.